लातूरमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची जीप घसरली आहे. नांदेडमध्ये दिलीप कांबळेंच्या सभेदरम्यान विरोधकांनी घोषणाबाजी केली होती, त्याचाच राग त्यांना लातूरमध्ये काढला. हिम्मत असेल तर समोरासमोर घोषणाबाजी केली पाहिजे होती, त्यांचं मुस्काटच फोडलं असतं. एवढंच नाही तर अस्सल मराठीत शिवी घालायलाही त्यांनी मागे पुढे पाहिलेलं नाही. पहा नेमकं काय म्हणाले दिलीप कांबळे. या राज्यातल्या दलालांची दलाली बंद झाल्यामुळे काही जण शासनाला बदनाम करण्यासाठी आंदोलन करतात. एवढा चांगला कार्यक्रम झाला या राज्यातल्या या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मानाचा कार्यक्रम झाल्यानंतर काही जणांनी मागे म्हणे आम्ही निघून गेल्यावर घोषणा दिल्या. अरे हिंमत असेल तर माझ्या समोर घोषणा द्यायची होती ना, मुस्काट रंगवला असतो. मी दलित आहे, मी काय ब्राह्मण आहे काय दलित? तुम्ही राजकारण करायला लागले. हे सरकार सर्व प्रकारच्या दलालांच्या विरोधात आहे म्हणून काही जणांची पोट दुखा लागले. आम्ही निघून गेल्यावर घोषणा दिल्या. अरे हिंमत असेल तर माझ्या समोर घोषणा द्यायची होती ना, मुस्काट रंगवला असतो. मी दलित आहे, मी काय ब्राह्मण आहे काय दलित? तुम्ही राजकारण करायला लागले. हे सरकार सर्व प्रकारच्या दलालांच्या विरोधात आहे म्हणून काही जणांची पोट दुखा लागले.